एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. नुकतीच सकाळ झालीये आणि आत्तापासूनच श्यामचं एकामागून एक काही ना काही भिनसत चाललंय. पण त्याची मैत्रीण त्याला दुरुस्ती मेळाव्यात घेऊन जाते आणि त्याला सगळ्या वस्तू दुरुस्त कशा करायच्या ते दाखवते. ओरिजिनल स्टोरी अ स्टिच इन टाईम बाय हिमाद्री दास अँड वीणा प्रसाद. मराठीत अनुवाद रुपाली भावे. चित्रांकन अंकिथा किणी. प्रकाशन प्रथम बुक्स. गोष्ट सांगितली आहे असावरी दोषी. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटवर जरूर या, www.booksthatspeak.com. ही गोष्ट सुरू करण्यापूर्वी मी थोडंसं बोलते रिपेअर कॅफेबद्दल. रिपेअर कॅफे. रिपेअर कॅफे बंगलोर लोकांना दुरुस्ती शिकवण्यासाठी मोफत कार्यशाळा घेते. त्यात विविध वयाची माणसं एकत्र येतात आणि दुरुस्तीची परंपरा पुढे चालू ठेवतात. ही कथा रिपेअर कॅफेच्या कामावरून प्रेरित आहे. रिपेअर कॅफेमध्ये तुम्हाला कुठल्याही दुरुस्तीसाठी लागणारी सगळी उपकरणं आणि सामग्री मिळेल. रिपेअर कॅफेच्या कार्यशाळांमध्ये चांभार, कपड्यांमध्ये मापाप्रमाणे फेरफार करणारे शिंपी म्हणजेच आपण त्याला म्हणतो ऑल्टरेशन टेलर्स, छत्र्या दुरुस्त करणारे आणि दुरुस्तीबद्दल उत्साही असणारे लोक कार्यशाळेला भेट देणाऱ्यांबरोबर काम करतात. कुठल्याही नैसर्गिक दुर्घटनेनंतर दुरुस्ती कारागिरांना मोठी मागणी असते. त्यावेळी अशा सामुदायिक दुरुस्ती कार्यशाळांचा खूप उपयोग होतो. बंगलोर इथल्या रिपेअर कॅफेच्या कामामुळे 3 वर्षांमध्ये 2000 किलोहून जास्त वस्तू कचऱ्यात जाण्यापासून वाचल्या. 2017 साली जगभरातल्या रिपेअर कॅफेमधून 3 लाख वस्तू कचऱ्यात जाण्यापासून वाचल्या. चला तर मग येताय ना दुरुस्ती मेळाव्यामध्ये. खर्र, काय हे? श्याम वैतागून ओरडला. त्याचा आवडता शर्ट उसवला होता ना ताता, आता मला हा शर्ट घालता नाही येणार. अरे वेड्या, येईल की, आजोबा म्हणाले, आपण शर्ट दुरुस्त करूया. तातांनी एक सुई आणि हिरव्या दोऱ्याचं रीळ घेतलं. त्यांनी श्यामला शिवण कशी घालायची ते शिकवलं. श्यामची मैत्रीण श्रीशा घरी आली होती. चल सायकल चालवायला जाऊया, ती म्हणाली. एक मिनिट थांब, श्याम म्हणाला, आधी शर्टला इस्त्री करतो. त्याने इस्त्री सुरू केली पण इस्त्रीचा दिवा सुरू झाला नाही आणि इस्त्री थंडच राहिली. जाऊ दे, मी चुरगळलेला शर्टच घालतो, श्याम कुरकुरला. श्रीशा म्हणाली, मी मागच्या आठवड्यात दुरुस्ती मेळाव्यात गेले होते. माझ्या भावाच्या कॉलेजमध्ये शिकवणारे जॉर्ज काका आहेत ना, ते इस्त्री दुरुस्त करत होते. मी नीट बघितलं होतं ते काय करत होते ते. आपण पण करून बघूया. तुझ्याकडे स्क्रूड्रायव्हर आहे? श्यामने कपाटात शोधाशोध करून एक स्क्रूड्रायव्हर मिळवला. श्रीशाने इस्त्रीच्या मागची बाजू उघडली. ही वायर दिसतीये, आपण बटण सुरू केलं ना की विजेचा प्रवाह या वायरमधून जातो आणि लोखंडी पट्टी तापवतो. या गुणधर्माला वाहकता म्हणतात, श्रीशाने सांगितलं. आणि ही छोटी गोष्ट म्हणजे तापमान नियंत्रक आहे. इस्त्री अति तापू नये यासाठी तो असतो. जर उष्णता खूप वाढली तर हा तापमान नियंत्रक विजेचा प्रवाह थांबवतो. वीज बंद झाली की लाल दिवा बंद होतो. इस्त्री थंड झाली की विजेचा प्रवाह पुन्हा सुरू होतो आणि दिवा परत लागतो. इस्त्रीप्रमाणेच गीझर, किटली आणि ओव्हनसारखी उपकरणंसुद्धा याच तत्वावर चालत असतील ना. पण श्रीशाचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ती इस्त्रीच्या आतमधल्या गोष्टी पाहत होती. काय झालंय? श्यामने विचारलं. मलाही दुरुस्त नाही करता येणार. अरे बापरे, आपण ह्या इस्त्रीचं काय केलंय हे पाहिल्यावर अम्मा आणि अप्पा आपल्याला रागावतीलच ना. आता ही आपण ना इस्त्री दुरुस्ती मेळाव्यात घेऊन जाऊया, तिथले लोक आपल्याला मदत करतील. श्यामच्या अम्मा अप्पांनी काही प्रश्न विचारण्या अगोदरच मुलं इस्त्री घेऊन सायकलवरून हळूच बाहेर पडली. दोघं दुरुस्ती मेळाव्यात जाऊन पोहोचले. काकू, आम्हाला ही इस्त्री दुरुस्त करायला मदत कराल का? श्रीशाने अनुपमा काकूंना विचारलं. काय झालंय? ती सुरूच होत नाही आहे, श्रीशा म्हणाली.
अनुपमा काकूंनी एक खोका बाहेर काढला. त्यात अनेक वायर्स आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. याला मल्टीमीटर म्हणतात, त्या म्हणाल्या. हा इस्त्रीचे भाग वीज वाहून नेत आहेत का ते तपासतो. आपण प्लगपासून तपासायला सुरुवात करूया. नंतर काकूंनी इतर सर्व भाग तपासले. एका छोट्या वायरपाशी त्या थांबल्या. प्लग शेजारची ही वायर बघा, ती तुटली आहे. बाहेरून लक्षात येत नाही आहे, पण बिघाड इथेच आहे. काकूंनी जुना प्लग आणि वायर काढून टाकली. त्यांनी त्या जागी नवीन प्लग आणि वायर बसवली. चला तपासून बघूया. काकूंनी बटन दाबलं आणि लगेचच इस्त्रीवरचा दिवा लागला. दुरुस्ती मेळाव्यात थोडी मदत केल्यानंतर आणि दुरुस्ती करणाऱ्यांचं थोडा वेळ निरीक्षण केल्यानंतर ते दोघं घरी जायला निघाले. शी, सायकलचं मागचं चाक पंक्चर झालंय. मणिगंधन अण्णांकडे घेऊन जाऊया सायकल, श्रीशा म्हणाली. पंक्चर? चिंताच नको, मणिगंधन अण्णा म्हणाले. त्यांचं त्या भागात सायकल दुरुस्तीचं दुकान होतं. त्यांनाही दुरुस्ती मेळाव्यात बोलावलेलं होतं. त्यांनी सायकल उलटी केली, मग हातात एक तरफ घेतली आणि तरफेच्या सहाय्याने सायकलच्या रिमवरून टायर उचकटून काढलं. आतली ट्यूब बाहेर आली. ट्यूबवर कुठं भोक आहे ते दिसतंय का? त्यांनी मुलांना विचारलं. त्यांना काहीच नाही दिसलं. मग पंक्चर कुठं आहे हे कसं सांगता येईल? त्यांनी विचारलं. कसं? काकांनी ट्यूबमध्ये हवा भरली. मग त्यांनी ट्यूब गोल फिरवत तिचा एक एक भाग पाण्याने भरलेल्या घमेल्यात बुडवला. एका भागातून छोटे बुडबुडे वर येताना दिसले. पाहिलं? इथे भोक आहे. त्यांनी एका जुन्या रबरी ट्यूबचा एक छोटा तुकडा कापला. मग खर कागदाने भोकाच्या आजूबाजूचा भाग घासून घेतला. मग त्यांनी तिथे आणि ट्यूबच्या तुकड्याला एक खास रबरी डिंक लावला. आता हे नीट चिकटवून टाका, ते म्हणाले. श्यामने रबरी तुकडा भोकावर ठेवून व्यवस्थित दाबला. सायकली, छत्र्या, चपला आणि इतर गोष्टी दुरुस्त करणारे हे कारागीर नसते, तर जिथे तिथे टाकून दिलेल्या वस्तूंचे मोठे मोठे डोंगरच तयार झाले असते, श्याम म्हणाला. चाक दुरुस्त झालं आणि इस्त्रीसुद्धा. श्रीशा आणि श्याम सायकलवरून घरी परतले. मस्त गेला दिवस. मुलांना गोष्ट तर इथे संपली. फेकू नका, दुरुस्त करा. मनुष्याने निर्माण केलेल्या जैविक विघटन न होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण कमी करण्याची तातडीची गरज आहे. दुरुस्तीचा पर्याय निवडल्याने नैसर्गिक संसाधनं अधिक जबाबदारीने वापरली जातील. त्यामुळे तयार करा, जतन करा, पुन्हा वापरा. या आपल्या परंपरेला मागं सारून आता जोर धरू लागलेल्या घ्या, वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीला थोडासा आळा बसेल. एखाद्या उत्पादनासाठी लागणारी कच्ची सामग्री मिळवण्यासाठी आणि काही प्रक्रिया करून ते उत्पादन उपयुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी खूप ऊर्जा वापरली जाते. दुरुस्ती केल्याने ही सामग्री टिकवली जाते आणि वस्तूचं जीवनमान वाढतं. जेव्हा दुरुस्त करणं शक्य नसेल तेव्हा पुनर्चक्रीकरणाचा म्हणजेच रिसायक्लिंगचा विचार करावा. आता पुनश्चकरणाचीच म्हणजेच रिसायक्लिंगची परंपरा. भारतामध्ये रिसायक्लिंगची मोठी परंपरा आहे. उदाहरणार्थ अन्न किंवा कपडे आपल्या देशात अजूनही भंगारवाले आणि बोहारी टिकून आहेत. मात्र आता त्यांची संख्या कमी झाली आहे. ते घरोघरी जाऊन रद्दी, जुन्या घरगुती वस्तू किंवा जुने कपडे घेऊन त्या बदल्यात स्टीलची नवीन भांडी देतात. तुम्ही यातलं एखादं तरी हत्यार वापरलंय का? जर तसं नसेल तर त्यांचा वापर करायला जरूर शिका. हे कौशल्य तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. पकड, हातोडी, टेस्टर वगैरे वगैरे. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.